जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कळलं काय? कळलं सांग ना. नको ग, राहू दे, बोल ना ग. आता तू इतकं म्हणतेस म्हणून सांगते मी. तुझ्या मनात असं चाललंय की तुला अभिजित राजेंना नाही ते असंच मी सहज मला असं वाटलं की म्हणजे मी असं काही नाहीये. अगं तुला त्यांना घेऊन तुझ्या घरी जायचंय ना, तुझं किचन दाखवायला. हो ना हो ना. तुला कसं कळलं? पण हेच चाललं होतं ना मनात. हो एक्झॅक्टली हेच चाललं होतं का? बघितलंस, खूप प्रॅक्टिस आहे माझी. हे शुभ्रा, मी बसले होते ना तेव्हा अभिजित राजेंच्या मनात काय चाललं होतं का? ओके सांगतेच. तू इथे होतीस, अभिजित राजे आले, त्यांनी मला पाहिलं, मी पण त्यांना पाहिलं. मग ते माझ्या जवळ आले, त्यांनी मला विचारलं कशी आहेस तू, सगळं व्यवस्थित आहे ना. मी सांगितलं त्यांना एकदम व्यवस्थित. त्यानंतर ते गेले आणि मग मी पण गेले. मग झालं सांगून. अगं माझ्याबद्दल काय म्हणाले? तुझ्याबद्दल काय? मी कधी म्हणाले ते तुझ्याबद्दल काही म्हणाले? प्रज्ञा तू पण ना काही ऐकत असतेस, कमाल या तुझी. तिच्या बरोबर टाइमपास केला, गेले असते ना त्यांच्या मागे. मी काय म्हणतो, आज मी जाम खुश आहे. मी दत्ताने मला जेवणाचं निमंत्रण दिलं. हळूहळू माणसं आहे तो दत्ताने. हे बघ, मी बाबांबद्दल भलतं सलतं बोललेलं ऐकून ती घेणार? चांगलं बोललो मी. चांगलं काय चांगलं? हे बघा, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते, आमचे बाबा ना प्रेमळ आहे. आणि हे माणसांना वगैरे आपण प्राण्यांबद्दल बोलतो, माणसांबद्दल बोलतो का कधी? नाही, चुकून बोललो मी, तसं नव्हतं म्हणायचं मला. बरं, मी असं म्हणतो की हळूहळू प्रेमळ होतोय दत्ता. दत्ता काय दत्ता, ते बाबा आहेत. मग बाबा म्हणून त्यांना आवडत नाही त्यांना, बाबा काका मामा म्हटलं, देवळातच सांगितलं त्यांनी मला. म्हणून त्या दत्ता म्हणायचं का? ते मला चप्पल चोर म्हणतात, ते चालतं का? सगळ्यांसमोर म्हणतात हे चप्पल चोर, ए चप्पल चोर, सगळ्यांसमोर म्हणतात. मग तेव्हा तुम्ही काय म्हणता का त्यांना? बर, तुमच्या समोर त्यांना दत्ताजी म्हणेन. अजून काही? आम्ही तुमच्या समोर हात जोडतो और सगळे बघतायत, असं वाईट दिसत असं. तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका ना. म्हणून तो म्हणतोय बरोबर जाऊया, म्हणजे गप्पा मारत जाता येईल. आता घरी जाऊन लगेच जेवायचं ना, काम भूक लागली हो. पण आज कसं काय हा प्लॅन ठरवला जेवायचा? अहो ऐका ना, मी काय म्हणतो.